वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस। विमा काढा, लाखो रुपये वाचवा। मेडिक्लेम, वाहन विमा आणि जीवन विमा, प्रत्येक पॉलिसीवर हमखास भेट वस्तू। मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट। प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे, 98-223-36-527 आणि 92-790-210। ऑफिस पहिला मजला, अभंग कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। जगामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये आता कोरोनाचा हा विस्फोट झालेला आहे, त्याचं सगळ्या नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे। जोपर्यंत ही साखळी तुटणार नाही तोपर्यंत हा कोरोना आटोक्यात येईल असं आम्हाला वाटत नाही। आता आपल्या माहिती आहे की ज्यावेळेला लॉकडाऊन लावायची वेळ आली त्यावेळा अनेक व्यापाऱ्यांनी, अनेक घटकांनी त्याला विरोध केला, ते रस्त्यावर आले आणि मग आपण लॉकडाऊन, परंतु थोडासा लोकांना सवलत राहावी, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, औषधं अशासाठी आपण सवलत दिली, म्हणजे आता गैरफायदा लोक घेत आहेत आणि ते रस्त्यावर येत आहेत। आता पोलिसांच्या पुढे प्रश्न असा आहे की सरकारने जर प्रश्न दिले तर ह्यांना अडवायचं कसं, आणि म्हणून कालच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यात जाहीर केलं, जर लोकांनी हे पाळलं नाही आणि खबरदारी घेतली नाही तर ही संचारबंदी केल्याशिवाय दुसरा काही मार्ग सरकारपुढे नाही। तर आपण बघितलं असेल की रोज कोरोनाची जी संख्या वाढते बाधितांची, आता त्याला बेड्ससुद्धा अपुरे पडत आहेत आणि शेवटी आरोग्य यंत्रणासुद्धा काही मर्यादा आहेत। आणि माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्या नागरिकांनी घरात राहूनच हा आपण साखळी तोडू शकतो। आता नगरमध्ये आता आपली बैठक आहेच, आता आपल्याला माहिती आहे की पहिल्यापासूनच लोकांच्या बेफिकरीपणा पहिल्यापासून जास्त होता, मास्क वापरत नव्हते, सोशल डिस्टन्स ठेवत नव्हते आणि हे त्याचे परिणाम आहेत। आता आपल्याला पुन्हा एकदा मागच्यासारखं लोकांना खबरदारी घेण्याच्या सूचना तर द्याव्याच लागतील, परंतु बाधित होण्याचं जे प्रमाण आहे ते मागच्या वेळेपेक्षा जास्त आहे। आता आपण प्रसारमाध्यमात बघत असाल, गेल्याला एक व्यक्ती 400 लोकांना बाधित करत होती, आता ती 600 लोकांना बाधित करत होती, त्याची जेव्हा लक्षणं वेगवेगळी आहेत आणि म्हणून आपल्याला घरात राहिलं पाहिजे, लसीकरण केलं पाहिजे आणि याच्यावर मात केली पाहिजे। आता रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन याचा तुटवडा आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी, पुरवठा करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त खबरदारी घेत आहोत आणि मला वाटतं ह्या 4-5 दिवसात जर लोकांनी पाळलं, संख्या कमी आली तर मला वाटतं हा धोका कमी होईल। त्या बैठकीत असा निर्णय झाला आणि डिस्ट्रिक्ट जजचे जे अध्यक्ष आहेत त्यांचंही माझं आणि जिल्हाधिकाऱ्यांचं बोलणं झालं। आपलं साईबाबा हॉस्पिटल हे 250 बेडेड आहे, त्यापैकी 100 बेड ते आपण नॉन कोविडसाठी ठेवायचे आणि 150 बेड कोविडसाठी ठेवायचे, आणि साईनाथ हॉस्पिटल आहे ते 300-300 बेड हे आपण कोविडसाठी ठेवायचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे डायलिसिस, हार्ट आणि इतर पेशंट हे 100 बेडसाठी त्यांना आपण त्या गरीब लोकांची सोय आपण करणार आहोत। आम्ही हे राजकारण करण्याचा मौका नाही आहे, लेकिन आपने देखा होगा रेमडेसिवीर की जो निर्यात बंदी थी वो 3-4 दिन में उठाई गई, उसका बहुत बड़ा असर अपने सभी देश में पड़ा। अभी ऑक्सीजन की इतनी किल्लत है और जो वैक्सीनेशन है उसकी भी बहुत, यानी जिसकी पॉपुलेशन ज़्यादा है, संक्रमण की संख्या ज़्यादा है, मृत्यु का प्रमाण ज़्यादा है, वहाँ वैक्सीनेशन कम दिया जाता है। मुझे लगता है कि थोड़ा केंद्र सरकार ने इसमें दुरुस्त करने की आवश्यकता है, जहाँ लोगों की संख्या ज़्यादा है, मृत्यु का प्रमाण ज़्यादा है, वहाँ ज़्यादा देने की आवश्यकता है। नगरला जाऊन बैठक घेन आणि जिल्ह्याला सम प्रमाणात ऑक्सिजन आणि सम प्रमाणात रेमडेसिवीर देण्याचा प्रयत्न पालकमंत्री म्हणून मी करेन।